नम्र विनंती, हे चैनल सब्स्क्राइब करा, घंटीला स्पर्श करा आणि लाइक करा। कटिबद्धता असणारी ही वजन स्पर्धा आपल्या सर्वांच्या समक्ष याचं उद्घाटन होते आहे। मित्रांनो, आणि आजचा दिवस अर्थातच वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात साजरा केला जातो आणि अर्थातच या दिवशीच ही भजन स्पर्धा देखील आयोजित करण्यात आलेली आहे आणि रामनाथ स्वामी संस्थान प्रांगणात आपण सगळेजण या अजरावर गोष्टीच्या इतिहासाची साक्षी होत आहे। त्यानिमित्तानं मी निवेदक साहिल दरणे आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आहे। अगदी काही क्षणामध्येच या ठिकाणी पाहुण्यांची आगमन होते आणि कार्यक्रमाला रीतसर सुरुवात होते। तरीही बाहेर उभ्या असणाऱ्या मंडळींना विनंती आहे, तमाम गुरुदेव प्रेमींना मंडळींना विनंती आहे की आतमध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हावे, आपली उपस्थिती दर्शवावी, कारण आपल्या उत्साहामुळे आपल्या उपस्थितीमुळे सगळ्या लोकांचा उत्साह वाढेल आणि कार्यक्रमाला एक वेगळी आगळीवेगळी रूपरेषा प्रदान होईल। मित्रांनो, एक प्रसंग घडलेला होता ज्यामध्ये एक महाराज अगदी वेडापेशासारखा एक कीर्तन करत सुटलेला होता आणि तो महाराज काय म्हणायचा की गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला असं म्हणत ज्या व्यक्तीचं शेवटचं कीर्तन 1956 मुंबईला या ठिकाणी झालेलं होतं आणि त्यामध्येच एक व्यक्ती धावून आला आणि म्हणतायत की महाराज तुम्ही इथे कीर्तन करतायत म्हणे। महाराज म्हणे हो मी कीर्तन करतो आहे। महाराज तुम्ही इथे कीर्तन करतायत आणि तुमच्या घरी तुमचा मुलगा गोविंद मरण पावलाय। महाराज तुम्ही इथे कीर्तन करतायत आणि तुमचा घरी मुलगा मरण पावलाय। मग महाराजांनी त्याला प्रश्न विचारलाय की बाबू माझा मुलगा जिवंत आहे की मेला आहे? तर महाराज मेला आहे। महाराज म्हणाले अरे ज्यांच्या समक्ष मी माझं कीर्तन ठेवतो आहे, माझ्या आवाजात जे लोक नाहून गेलेले आहे आणि त्यांच्यासाठी मी कसं काय कीर्तन स्टॉप करू, असे गेले कोट्यानकोटी आता करडू एकासाठी, असे सांगणारे वैराग्यमूर्ती गाडगे महाराज होते। त्यांना प्रथमतः वंदन करतो आहे। या ठिकाणी अध्यक्षांचं आगमन झालेलं आहे आणि अध्यक्ष मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, कार्यक्रमाचे अध्यक्ष आलेले आहे। आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत सौ कालिंदाताई पवार मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यानंतर श्री यशवंत भाऊ पवार हे देखील मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे। तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री संतोष भाऊ ठाकरे पंचायत समिती सदस्य हे देखील या ठिकाणी येतील, त्यांना विनंती आहे। तसेच श्री दत्ताभाऊ मार्कंड प्रचारक अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ मोझरी हे सुद्धा आलेले आहेत। मी श्री दत्ताभाऊ मार्कंड यांना विनंती करतो आहे की कृपया मंचावर स्थानापन्न होतील। तसेच सौ सुनीताताई राऊत सभापती पंचायत समिती दारवा या सुद्धा मंचावर स्थानापन्न होतील। तसेच श्री प्रकाश राऊत हे सुद्धा या ठिकाणी स्थानापन्न होते। तसेच श्री दादासाहेब देशकरी माजी अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती दारवा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। आपणास सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा या ठिकाणी येऊन मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे। तसेच श्री साहेबराव पाटील सदस्य अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ मोझरी या ठिकाणी उपस्थित आहे। तसेच पंढरीभाऊ सिंह माजी जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी आपण तमाम मंडळी उपस्थित राहायचं आहे।